कोकणात सतरा प्रकारचे भूत असतात खवीज झोटिंग जखीण आणि हडळ तर डेंजर पण सगळ्यात भयानक असतोय तो चकवा चकवा लागला की माणूस गणतो रस्ता सापडत नाही येड लागल्यागत फिरून फिरून एकाच जागी येतो वेतोबाची कृपा असेल तर ठीक नाहीतर खेळ खालास आता मी तुम्हाला हे सांगतोय ते तुम्ही कुठं बसून बघताय माहीत नाही पण आम्ही पहिल्यांदा ऐकलं तेव्हा आम्ही कोकणात होतो मित्राच्या खाळ्यात थंडे अंगाला बोचत होते कानावर रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता आणि तेवढ्यात अंगणातला झोपाळा वाजला सगळ्यांच्या मानात तिकडं वळले तर एका मांजरीनं झोपाळ्यावर उडी मारलेली अंधारात दिसत होते ते झोपाळ्यावर एका लईत हालणारे मांजरीचे डोळे भर थंडीत अंगाला जिथं जिथं येऊ शकतो तिथं घाम आलेला तेवढ्यात एकाला किडा उठला त्यानं सतरा भूतांची थेरी सांगणाऱ्या मामांना विचारलं मामा तुम्हाला कधी लागलेला का चाकवा मामांनी मळत सांगायला सुरुवात केली आमचे मालक मुंबईवरनं येत होते बाजूला दगड दिसला देवरुख वीस किलोमीटर पंधरा मिनिटांनी तोच दगड देवरुख वीस किलोमीटर एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं त्यांना सुधारायचं बंद झालं गाडी थांबवून इकडं तिकडं बघितलं तेव्हा त्यांना एक बारका कंदील टाईप उजेड दिसलं त्यांनी गाडी उजेडापाशी नेली तिकडं पोचले तर एक तळं होतं त्याच्या शेजारी मंदिर उजेड मंदिरातूनच येत होता त्यांनी रात्र तिथंच काढली उजाडल्यावर बघितलं तर त्यांच्या बाजूला फक्त तळं होतं मंदिर सोडा एक दगडही नव्हता असा असतोय चकवा तेव्हापासून आत्तापर्यंत कोकणातल्या गप्पा माळरानातले रस्ते आणि ट्रेकिंगचे किस्से हे जेव्हा जेव्हा कानावर पडलं तेव्हा तेव्हा चकव्याचा विषय निघाला आणि घाम फुटला त्या दहा एक दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगडावर सहा पोरं गायब झाली एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आता हे सगळं घडलं वाट चुकल्यामुळं आणि थंडीत काळजी न घेतल्यामुळं पण तेव्हाही लोकं म्हणाली चकवा होता या तीन अक्षरांनी दाखवलेल्या भीतीपायी हा चकवा असतोय काय हे लय लोकांना विचारलं असतंय का असं विचारलं तर लोकं म्हणतात हा मग असते की आमच्या आत्याला बसला होता नाहीतर मग लोकं म्हणतात काय नसतंय उगा गंडवतात पण रातकिड्याच्या आवाजात आणि झोपाळ्यावरच्या मांजरीच्या डोळ्यात बघितल्यावर हो की नाही ऐकून भागत नाही पहिलं डोक्यात येतं चकव्यात नेमकं आहे काय किल्ला माळारान जंगल किंवा एखादी आडवाट पार करताना माणूस चुकतो मग योग्य रस्त्याच्या शोधात दोन तीन तास भटकत राहतो पण रस्ता काय सापडत नाही मग रस्ता शोधायच्या नादात माणूस एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत राहतो काही मिनिटांपूर्वी आपण इथंच आलो होतो ही झाडी हेच दगड हीच वाट होती हे जाणवतं डोकं भिंगायला लागतं आणि आपल्याला वाटतं चकवा बसला सकवा बसल्याच्या मसालेदार गोष्टींमध्ये ऐंशी टक्के गोष्टी वाट चुकलो आणि त्याच जागी फिरत राहिलो याच टाईपच्या असतात पण ह्याच्यामागं लॉजिक असतं ढोरवाटांचं किल्ला जंगल किंवा माळारात जायची यायची एकच वाट नसते त्यात गावकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार छोट्या वाटा केलेल्या असतात बऱ्याचदा गुरांच्या चरण्यामुळं या ढोरवाटा बनलेल्या असतात गुरं चरून झालं की पुन्हा पहिल्या ठिकाणी येतात आणि सेम तसंच मेन वाट सोडलेला माणूस ढोरवाट पकडून त्याच त्याच ठिकाणी येत राहतो सगळ्याविषयी एकाला विचारलं तर त्यानं स्टोरी सांगितली माझे बाबा जंगलातून चालले होते एका झाडाची फुलं फार सुंदर आहेत म्हणून थांबले पायाखालची एक वेल ओलांडली आणि पुढचे दोन तास त्यांना रस्त्यात सापडला नाही नंतर त्यांना समजलं ती भुलनवेल होती विषय कसा आहे माहिती आहे का टायलो फ्लोरा फोलिओ नावाची एक वेल असते नाव इतकाच अवघड विषय कारण लोक हिला भुलनवेल म्हणतात ही वेल ओलांडली की माणसाला भ्रम होत मुळापासून ओलांडली की आठ दहा तास मध्यापासून ओलांडली की पाच सहा तास आणि शेंडा ओलांडला तर दोन तीन तास पण माणूस गणणार हे फिक्स झाडं माणसांची भावना ओळखून भ्रमित करणाऱ्या वायूचं उत्सर्जन करतात अशी ही एक थेअरी आलेली पण ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मंदार दातार यांनी आपल्या एका लेखात या दाव्यांना शास्त्रीय आधार नसल्याचं आणि झाडं त्यांच्या जैविक क्रियांशिवाय वेगळं काहीच करत नाहीत हे स्पष्ट केलं होतं आता मला सांगा जंगलातल्या एका वेलीमुळं डा होतोय असं मानलं तरी गाडीतनं जाताना चकवा लागतोय की त्याचं काय बरं यात लोक सांगतात रोड हिप्नोसिस होते एक सारख्या दिसणाऱ्या रोडवर गाडी चालवत राहिल्यामुळं लोक समोहित अवस्थेत जातात आणि त्याच जागेवर पुन्हा येत असल्याचे भास होतात नाही रोड हिप्नोसिसचा मुद्दा ठीक आहे पण मग एक रस्ता धरून चालल्यावर गावच्या वेशीपलीकडे गेलं पाहिजे का नाही चकवा लागला असं म्हणणारी सगळी जनता एकतर वेशीच्या अलीकडंच अडकते नाहीतर मग आपलं गाव सोडून दुसऱ्याच ठिकाणी पोचल्याचं सांगते आणि हे असले किस्से ऐकले की आपला घाम वाढत राहतो चकवेचे किस्से सगळ्यात जास्त कोण सांगत असेल तर ट्रेकला जाणारी पोर आमच्यातलं एक ग्रुप तीन तास अडकला आम्ही त्यांना चार तास शोधत होतो आजूबाजूला नुसतीच झाडी निसरडी वाट फुल डेंजर विषय पण ट्रेकला चकवा बसायची मेन कारणं असतात मुख्य वाट चुकून ढोर वाट, वाट पकडणं नाहीतर मग इल्युजन बसणं इल्युजन म्हणजे काय तर ते आपल्याकडेच बघतीये हे वाटून जिंदगीला चंदन लागतं ना तसंच फक्त इथं होतं काय तर दगड धुंडे झाडी सगळंच सेम टू सेम दिसत राहतं आणि आपण एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहतो त्यात एक वळण चुकलं की लाईन गणली हे जिंदगीत जसं लागू होतं तसंच सकवा बसायच्या थेरीत पण चकव्याबद्दलचा सगळ्यात डेंजर विषय कानावर पडला होता तो कोकणात तेच आमचे मामा सांगत होते शेजारच्या घरातला एक गडी खळ्यात झोपायचा रोज रात्री त्याला आंब्याच्या बागेमाग उजेड दिसायचा त्याला असं वाटायचं उजेडात एक आकृती ते, ते आपल्याला बोलवती एक दिवस तो उजेडाकडे गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आंब्याखाली उरावर फांद्या घेऊन झोपलेला त्या दिवसापासून पोरगांना स्वतःच्या बापाला ओळखतं ना आईला या असल्या लाईटला काही भागात चेरबत्ती म्हणतात म्हणजे काय तर बत्ती घेऊन फिरणारे आत्मे जे लोकांना आपल्याकडं बोलवतात आणि विषय क्लोज करून टाकतात चेरबत्तीनं धरलं म्हणजे चकवा लागला असं म्हणतात आता या लाईटीमागं पण एक सायन्स आहे एखाद्या जागी पाणी जास्त वेळ साठून राहिलं की मातीतले काही घटक कुचतात मग फॉस्पाईन मिथेन असे वायू तयार होतात हे वायू हवेच्या संपर्कात आले की रिॲक्शन होऊन लाईट तयार होते हे सायन्स आम्ही आमच्या मामांना सांगून बघितलं तर ते म्हणाले आंब्यातून फिरवून आणतो मग ठरव मामांकडून चाकव्याची स्टोरी ऐकल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी कळटी आणायचं ठरवलं निघताना मित्राच्या आज्याला चाकव्यापासून वाचायचा उपाय विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं वेतोबाला चप्पल ठेव आता मान्यतांनुसार वेतोबा हा गाव देव गावाचा आणि गावकऱ्यांचा राखण करता जो भूताखेतांपासून गावाला वाचवतो पायात चप्पल घालून तो रात्री गावाचं रक्षण करतो आणि रात्री वाट चुकलेल्या माणसाला योग्य रस्ता दाखवतो त्यामुळं वेळ आधी वेतोबाला चप्पल वाहतात किंवा आपण वेशीबाहेर जे काही सामान घेऊन चालू त्यातला एक हिस्सा वेतोबालात ठेवतात आणि चकवा बसू देऊ नको रस्ता विसरू देऊ नको सोबत कर असं कारण सांगतात जुनी जाणती लोक सांगतात बऱ्याचदा गावच्या वेशीवरून आत येताना पाठीमागून कोणीतरी चालत आल्याचा भास होतो चपलांचा कर्र कर्र आवाज येतो तेव्हा पाठीमाग वेतोबाच असतो थोडक्यात काय तर चकवा खरंच असतोय का असं विचारल्यावर हो म्हणणारे आणि नाही म्हणणारे लय लोक तुम्हाला भेटते कोणी सांगल आमच्या आज्याला बसलो आता दोन दिवस घरी आला नाही कोणी सांगल आमची मामी रानात हरवली पण मम्मी सांगते मी तर तासभर तिच्याशीच बोलत होते माझा मित्र दोन तास झाला या किल्ल्यावर हिंडला पण एकाच जागी येत होता असं सांगणारी पंधरा जणं तर माझ्या ओळखीत आहेत पण मला चकवा लागला मला लाईटीने बोलवून घेतलं मी वेशी अलीकडं दोन तास फिरत राहिलो पण गाडीतलं पेट्रोल संपलं नाही असं चुपचुपकेमधल्या राजपाल यादवसारखं छाती टोकून सांगणारा एकही जण काय भेटत नाही त्यामुळं प्रश्न तसाच राहतो चकवा खरंच असतोय का प्रश्नाचं जाऊ द्यावं एक सांगा तुम्हाला आहे का कधी चकवा